धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या 29 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह, कोरोना बाधितांच्या आले होते संपर्कात. धुळे शहर जिल्हा इंदिरा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले करतायत विविध भागांमध्ये सॅनिटायझरची फवारणी. मेंढपाळांना गावात शिरू देण्यास मज्जाव करणाऱ्यांवर कारवाई करा, युवा मल्हार सेनेची प्रशासनाकडे मागणी. शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथील रजतसिंग राजपूत या शेतकऱ्यानं नैराश्यातून केली आत्महत्या. आणि शिरपूर शहरातील ईदगानगर भागातील एका घरातून पोलिसांनी जप्त केले 6 मांडूळ जातीचे सर्प. धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या 29 रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शिंदखेडा तालुक्यातील ब्राह्मणे येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील व्यक्ती तसेच हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या काही डॉक्टरांचा यामध्ये समावेश होता. सलग दुसऱ्या दिवशी रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं दिलासा मिळाला आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे शहरातील उच्चभ्रू भागात तसेच तिरंगा चौकातील प्रतिष्ठित तरुणांचा कोरोनात नाहक बळी गेल्यामुळे या भागातील पूर्ण रहिवासी दुःखात आहेत. गल्लोगल्ली आणि ठिकठिकाणी प्रमुख छोटे मोठे रस्ते बांबूच्या सहाय्याने बंद करण्यात आले आहेत. या भागांमधील पूर्ण व्यवसाय अत्यावश्यक सेवेची परवानगी असून देखील लोक वसाहतीतील नागरिक घराच्या बाहेर येत नाहीत. अशा वेळेस या भागातील घरोघरी विशेषतः कनोसा कॉन्व्हेंट, 80 फुटी रोड यासमोरील अतिक्रमित झोपडपट्टी, इंदिरा गांधीनगर, अग्रवाल नगरचा कोळवले बिल्डिंगचा सर्व चौफेर परिसर आणि या परिसरात पाठीवरच्या पंपाने ओरिजिनल सॅनिटायझरची फवारणी केली जात आहे. पाठीवरच्या नवीन पंपाचं आणि सॅनिटायझरचं आयोजन इंदिरा काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री मुकुंद कोळवले यांनी केलं आहे. पारोळा रोडवरील जैन मशिनरी यांनी दुकान उघडून त्वरित किफायतशीर भावात पंप दिला. श्री पसारी यांनीसुद्धा मोठा सॅनिटायझरचा डबा किफायतशीर भावात दिला. यामुळे नागरिक कोळवले यांचे आभार मानत आहेत. मी इंदिरा काँग्रेस पक्षातर्फे हे फवारणीचं आयोजन केलेलं आहे. या भागातील 2 प्रतिष्ठित तरुणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे लोक खूप भयभीत झालेले आहे. फवारणी ही घरात जाऊन मारली गेली पाहिजे, पण ती घरात होत नाही आहे. म्हणून मी 2 पंप विकत आणले, मोठे सॅनिटाईजचे डबे आणले ओरिजिनल. जैन आणि पंप मालक जैन आणि आपला पसारी यांनी खूप चांगलं सहकार्य केलं, किफायतशीर भावात दिलं. तर म्हणून आम्ही आता हे भटू ओशारदो ही चक्की यांची, इथे माझे वाघ ही इथं यांची चक्की आहे. या चक्कीवर अग्रवाल नगर, वल्लभ नगर, इंदिरा गांधी नगर, झोपडे सगळे लोक दळायला येतात. म्हणून सर्वप्रथम आम्ही भटू तसं भटू भाऊ इथं खूप काळजी स्वतःचा पंप आहे त्यांचा, आणि त्यांचं असं म्हणणं की ते 50 सेल्सिअसला त्यांची चक्की गरम होत असते. म्हणून धोका नसला तरी आम्ही सर्वप्रथम इथं गेलं. परवाच्या दिवशी इंदिरा गांधी नगरची झोपडपट्टी आहे, कोणाचं कॉन्व्हेंटच्या समोरची, त्या लोकांच्या घराघरात जाऊन मारलं. तर आता इथनं झाल्यानंतर अग्रवाल नगर हा जो परिसर आहे, आमची काल कोळवली बिल्डिंग, केडी कॉम्प्लेक्समधल्या बिल्डिंगमध्ये मारले, तर आतासुद्धा दिवसभर असा फवारणीचा आमचा हा उपक्रम घराघरात जाऊन मारण्याचा प्रयत्न चालू आहे. धुळे नगरपालिकेला एवढं आवाहन करू इच्छितो की प्रत्येक गोरगरीबसुद्धा टॅक्स भरत असतो, तर त्याच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. शहरात तुम्ही इतर जी काही दुसरी रस्त्याच्यावर कामं चालू आहे ती थोडी थांबवावी, आणि ह्या गरीब लोकांचा स्वच्छता फवारणी घरात जाऊन फवारणी झाली पाहिजे. तर पाठीवरच्या पंप देऊन घराघरात फवारणी करावी अशी माझी इच्छा आहे. दुसरंच रस्त्याने आणि नगरपालिका कर्मचारी काय उत्तर देतात की आम्हाला रस्ते लॉकडाऊन झाल्यामुळं आम्हाला जाता येत नाही. ठीक आहे, जाता येत नाही, पाठीवरचा पंप घ्या आणि घराघरात तुम्ही विशेषतः झोपडपट्टी विभागात, अल्पसंख्याक विभागात जास्तीत जास्त प्रमाणात फवारणी करावं अशी माझी इच्छा आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे जिल्ह्यात धनगर समाजाचे मेंढपाळ आहेत. त्या मेंढपाळांना ग्रामीण भागातील मेंढ्या चराईसाठी पुरेसा चारा उपलब्ध नसल्यामुळे मेंढ्या मृत्यूमुखी पडत आहेत. त्याचबरोबर मेंढपाळांना गावकरी हे गावातील राजकीय नेत्यांना हाताशी धरून मेंढपाळांना कोरोनामुळे गावात येण्यास पूर्णपणे बंदी करत आहेत. मेंढपाळ हे नेहमी
रानात राहतात, त्यांचा संसार आहे तो 100% निसर्गावरच अवलंबून आहे। मेंढपाळांचा कोणाशी संसर्ग होत नाही, ते नेहमी आपल्या मुलाबाळांसोबत रानावनात भटकत असतात। त्यांना कुठल्याही प्रकारचे छत नाही, त्याचबरोबर त्यांना गावात काही किराणा आणि इतर दूध वगैरे या जीवनावश्यक वस्तू घ्यावयासाठी गावात यावं लागतं, मात्र त्यांना गावांमध्ये शिरू दिलं जात नाही। याची प्रशासनाने दखल घेऊन गावातील जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य यांना सूचना देऊन मेंढपाळांवर होणाऱ्या या अन्यायाविरोधात त्वरित कारवाई करावी, अशी मागणी युवा मल्हार सेनेनं प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। मनोज कोळेकर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली। सध्या संपूर्ण जगावर कोरोना व्हायरसचं सावट मोठ्या प्रमाणात पसरलं आहे, त्याचबरोबर मनुष्य जाती हातबळ झाली असून धनगर समाज मेंढपाळ बांधवांमुळे एक अतिशय मोठं संकटाचं सावट पसरलं आहे। जे आमचे मेंढपाळ बांधव आहे, खास करून धुळे जिल्ह्यात अतिशय मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात हे मेंढपाळ आपला मेंढीचा हा व्यवसाय करत असतात, यांना ग्रामीण भागामध्ये किराणा, त्याचबरोबर लहान बाळांसाठी दूध, बिस्किट व जीवनावश्यक वस्तूंसाठी जे खेडेगावातील गावांमध्ये घुसावं लागतं आणि आपल्या जीवनावश्यक वस्तू किराणा दुकानामधून उपलब्ध करावं लागतात, याच्यासाठी गावकऱ्यांकडून व त्याचबरोबर गावचे काही राजकीय नेत्यांकडून त्यांना गावामध्ये एंट्री केल्या दिल्या जात नाही व त्यांच्या मनामध्ये कुठंतरी एक भीती असते की जर मेंढपाळ आमच्या गावात आले तर यांच्यामुळं संसर्ग पसरून आम्हालाही कुठंतरी कोरोना होईल, तर जी अशी भीती त्यांच्या मनात आहे आणि याच्यावर कुठंतरी प्रशासनाने नियंत्रण आणावा आणि जो मेंढपाळांना होणारा अन्याय, त्याचबरोबर चारा पाणी नसल्यामुळे मेंढ्या देखील मृत्युमुखी पडत आहे, याच्यावर प्रशासनाने तत्काळ काहीतरी हालचाली करून सण मेंढपाळांना योग्य तो न्याय द्यावा आणि जी मेंढपाळांना ग्रामीण भागामध्ये घुसण्यास बंदी येत आहे त्याच्यावर सुद्धा प्रशासनाने लवकर कारवाई करून गावच्या राजकीय नेत्यांना कारवाई करून त्यांच्यावर लवकर मेंढपाळांना न्याय द्यावा आणि ज्या मेंढ्या मृत्युमुखी पडत आहेत त्याच्यासाठी लवकर प्रशासनाने चारा पाण्याची सोय करावी, असं आम्ही जिल्हा उपाधिकारी संजय गायकवाड साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावातील रजेसिंग मोठूसिंग राजपूत या शेतकऱ्यानं नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली। कोरोनामुळे शेतकऱ्याच्या केळी पिकाला भाव मिळत नसल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं। या विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली। आपल्या केळीच्या शेतात विषारी औषध प्राशन करून त्यांनी आत्महत्या केली, यामुळे हळहळ व्यक्त होत आहे। काकांनी खूप मेहनत घेतली आणि त्याला फार कष्ट करून मेहनत करून खर्च लागवड केली, ऐन वेळी जेव्हा माल निघाला तेव्हा कोरोनाच्या प्रभावामुळे व्यापारी बागेपर्यंत नाही पोहोचले म्हणून काकांनी आत्महत्या केली। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिरपूर शहरातील ईदगानगर भागातील एका घरातून पोलिसांनी 6 मांडूळ जातीचे सर्प हस्तगत केले आहेत। या जप्त केलेल्या मांडुळांची किंमत 1 कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत शब्बीर शेख या संशयिताला अटक देखील करण्यात आली। मांडुळाची अंधश्रद्धेमुळे तस्करी केली जात असते, तसेच त्याच्या खरेदी विक्रीचे मोठ्या रकमेनं व्यवहार केले जातात। 27 रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास गोपनीय बातमी मिळाली की ईदगानगरमधील शब्बीर शेख इसमाकडे मांडूळ जातीचा साप त्याच्या ताब्यात असल्याची बातमी मिळाली होती। त्यानुसार PSI मुरगुटे, पोलीस शिपाई रोकडे, महिला पोलीस नाईक धाकड असे यांना सोबत घेऊन आम्ही शासकीय वाहनाने सदरीच माझ्या घरी जाऊन चेक केलं असतं, तर त्याच्या टेरेसवर एका लाकडी बॉक्समध्ये 6 मांडूळ जातीचे 6 साप मिळून आले। ते साप ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला त्या इसमासा घेऊन आलो आहे। पुढील कारवाईसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटला पाचारण केलेलं आहे। कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या 29 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह, कोरोना बाधितांच्या आले होते संपर्कात। धुळे शहर जिल्हा इंदिरा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले करतायत विविध भागांमध्ये सॅनिटायझरची फवारणी।
मेंढपाळांना गावात शिरू देण्यास मज्जाव करणाऱ्यांवर कारवाई करा, युवा मल्हार सेनेची प्रशासनाकडे मागणी. शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथील रजतसिंग राजपूत या शेतकऱ्यानं नैराश्यातून केली आत्महत्या. आणि शिरपूर शहरातील ईदगानगर भागातील एका घरातून पोलिसांनी जप्त केले 6 मांडूळ जातीचे सर्प.